नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर. तर आज आपण आपल्या भारत सरकारने चालवलेले प्रमुख ऑपरेशन आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे आपला, तुर्कस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन केले? तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑपरेशन तोस. तर भारतीय लष्कराने तुर्कस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त या नावाने मदतीचा हात पुढे केला. पुढचा प्रश्न, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर मित्रांनो, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा या नावाने ऑपरेशन केले होते. भारत सरकारने मार्च 2024 मध्ये हैतीमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन इंद्रावती या नावाने ऑपरेशन सुरू केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, मार्च 2024 मध्ये प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू कुठे सुरू केले? तर जम्मू काश्मीरमध्ये हे ऑपरेशन सुरू केले आहे. प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केले. मध्ये ऑपरेशन पोलोचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तर हे ऑपरेशन कशाशी संबंधित आहे? तर हैदराबादशी संबंधित आहे हे ऑपरेशन. तर पहा मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने केलेले एक गुप्त लष्करी ऑपरेशन होते. तर या मोहिमेचे नेतृत्व मेजर जनरल JN चौधरी यांनी केले. या मोहिमेअंतर्गत हैदराबादच्या शेवटच्या निजामाला सत्तेवरून हटवण्यात आले आणि हैदराबाद भारताचा भाग झाला. आणि इथे अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, की मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, केरळ औषध नियंत्रण विभागाने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक ओव्हर द काउंटर विक्री शोधण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन अमृत या नावाने सुरू केलेले आहे. भारताने 11 मार्च 2024 रोजी अग्निपाच म्हणजेच मिशन दिव्यस्त्र या न्यूक्लिअर बॉलिटिक्स मिसाईलची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली आहे. तर ती कोणी विकसित केलेली आहे? तर हे DRDOने विकसित केले आहे. चला पुढचा प्रश्न पहा, जम्मू काश्मीरमधील पीर पांजाल भागात पाकिस्तानी दहशतवाद्याचा सामना करण्यासाठी लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन सर्वशक्ती या नावाने ऑपरेशन सुरू केले आहे. मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन करुणा सुरू केलेले आहे म्यानमारला मदत करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने हमासच्या हल्ल्याविरुद्ध ऑपरेशन आयर्न स्वाईट सुरू केले आहे? तर इस्रायलने सुरू केले होते हे ऑपरेशन. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान भारताने नागरिकांना त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतीसाठी कोणती मोहीम सुरू केली? तर ऑपरेशन अजय सुरू केले होते. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने गोहत्येविरुद्ध ऑपरेशन कन्व्हेन्शन सुरू केले आहे? तर उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलेले आहे हे ऑपरेशन. तर हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने स्टार मार्क करून घ्या. रेल्वे संरक्षण दलाने तस्करीपासून महिला आणि मुलांना वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन केले? तर ऑपरेशन आहे ऑपरेशन आहट. पुढचा प्रश्न, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांनी रेल्वेत अवैध तंबाखू आणि अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी कोणती कारवाई सुरू केली? तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने अवैध तंबाखू आणि अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन सतर्क ही कारवाई सुरू केली. सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केली? तर ऑपरेशन कावेरी ही मोहीम सुरू केलेली आहे आपल्या केंद्र सरकारने.
रेल्वेच्या माध्यमातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन आहे नार्कोस। तर हे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे। रेल्वेच्या माध्यमातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने ऑपरेशन नार्कोस सुरू केले आहे। पुढचा प्रश्न, रेल्वेच्या परिसरात आणि गाड्यांमध्ये अनाधिकृत ब्रँडेड पाण्याच्या बाटल्यांची विक्री रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणती कारवाई सुरू केली? तर ऑपरेशन थर्स्ट या नावाने कारवाई सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने म्हणजेच RPFने कोणती कारवाई सुरू केली? तर ऑपरेशन उपलब्ध या नावाने त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे। रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी त्यांनी ही कारवाई सुरू केली। पुढचा प्रश्न, CBIने अंमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी कोणते ऑपरेशन चालवले? तर CBIने ऑपरेशन गरुड या नावाने ऑपरेशन चालवलेले आहे। ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने कोणते ऑपरेशन केले? तर आपल्या भारतीय तटरक्षक दलाने ऑपरेशन ऑलिविया या नावाने ऑपरेशन केलेले आहे, ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी। परराष्ट्र मंत्रालयाने तालिबानाच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन करण्यात आले? तर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती या नावाने ऑपरेशन केले होते। COVID-19 दरम्यान मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाने कोणते ऑपरेशन केले? तर COVID-19 दरम्यान मालदीवमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू या नावाने ऑपरेशन केले होते। पुढचा प्रश्न, COVID-19 संसर्गापासून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन केले? तर या संसर्गापासून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी त्यांनी ऑपरेशन नमस्ते या नावाने ऑपरेशन केले होते। COVID-19 दरम्यान परदेशात अडकलेल्या 14,800 भारतीय नागरिकांना घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणते ऑपरेशन केले? तर मित्रांनो, परदेशात अडकलेल्या 14,800 भारतीय नागरिकांना घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन वंदे मातरम या नावाने ऑपरेशन केले होते। पुढचा प्रश्न, कोचीन एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळाला पुराच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन केले? तर ऑपरेशन प्रवाह या नावाने त्यांनी ऑपरेशन केलेले आहे। पुलवामाचा मास्टरमाइंड दहशतवादी गाझी रसीदला पकडण्यासाठी कोणते ऑपरेशन केले गेले? तर ऑपरेशन 25 हे ऑपरेशन करण्यात आले होते। पुलवामाचा मास्टरमाइंड दहशतवादी गाझी रसीदला पकडण्यासाठी ऑपरेशन 25 करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन, भूकंप आणि सुनामीमुळे प्रभावित झालेल्या इंडोनेशियाला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन चालवले होते? तर इंडोनेशियाला मदत करण्यासाठी आपल्या भारत सरकारने ऑपरेशन समुद्र मैत्री या नावाने ऑपरेशन चालवले होते। भारतीय वायुसेनेच्या बालाकोट हल्ल्याचे स्ट्राईकचे कोड नाव काय होते? तर ऑपरेशन बंदर हे होते बालाकोट हल्ल्याचे स्ट्राईकचे कोड नाव। पुढचा प्रश्न, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी 2008 राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSGने कोणते ऑपरेशन केले होते? तर मित्रांनो, हा हल्ला आपण कधीच विसरू शकत नाही। तर याच ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी 2008 राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSGने ऑपरेशन ब्लॉक टॉर्नेडो या नावाने ऑपरेशन केले होते। तर मित्रांनो, हे काही आपल्या भारत सरकारने चालवलेले प्रमुख ऑपरेशन होते। तर याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारण्यात येतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।